साकेगाव परिसरामध्ये अनेक वर्षापासून आदिवासी शेकडो कुटुंब राहत असून मोलमजुरी करून आपला गुजारा करीत आहे, परंतु त्यांना राहण्यात जागा नाही किंवा घर नाही, रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही किंवा शासकीय योजनेपासून ते कुटुंब वंचित आहेत, मानव हक्क अधिकारापासून वंचित आहेत। म्हणून त्यांना हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी व शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। या निदर्शना अंतर्गत आदिवासींना जागा उपलब्ध करून द्यावी, आदिवासींना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, रेशन कार्ड देण्यात यावे, आधार कार्ड देण्यात यावे, आदिवासी यांना संपूर्ण मानव अधिकाराचे हक्क देण्यात यावे यांसह इतर मागण्यांचा समावेश होता। या आदिवासी कुटुंबांना शासकीय योजनेचा लाभ एक महिन्याच्या आत न मिळाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने साकेगाव येथे नॅशनल हायवे नंबर 6 वर रस्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आला। या ठिकाणी भुसावळ तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आदिवासी लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी इतर राज्यातून या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांची सेवा करतायत, कामधंदे करतायत, आमचा उदरनिर्वाह करतायत। अनेक वर्षापासून ते त्यांना घरकुल नसल्यामुळे, घर नसल्यामुळे, राशन कार्ड नसल्यामुळे, पिवळं कार्ड नसल्यामुळे आणि ते दालित खऱ्या अर्थाने ते दालिद्र्यरेषा खालचे लोक आहेत, परंतु त्यांच्याकडे हे साहित्य नसल्यामुळे, शासकीय साहित्य नसल्यामुळे त्याला त्याचा लाभ घेता येत नाही। म्हणून आम्ही सर्व केला रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून का आपण अनेक मोर्चे अनेक धरणे आंदोलन केले, परंतु या ठिकाणी आपल्या कामातून खऱ्या अर्थाने आपले लाभार्थी या ठिकाणी निघून जात आहे। म्हणून रिपब्लिकन पक्षाने पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे, जेवढ्या जिल्ह्यामध्ये आदिवासी असतील त्यांना घर, दार, राशन कार्ड हे मिळून देण्याची जबाबदारी या ठिकाणी। राशन दुकानदार एपी हांगे यांच्या विरुद्ध वारंवार तक्रारी सुरूच असल्याने धामणगाव बडे येथील सरपंच व उपसरपंच दक्षता कमिटीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। या तक्रारीवरून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तहसीलदार यांना पत्र पाठवून याबद्दलच्या चौकशीचे आदेश दिले आहे। दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुरवठा निरीक्षक मोताळा SF उमाळे, JD पाटील कनिष्ठ लिपिक यांच्या हस्ते चौकशी करण्यात आली। या चौकशीमध्ये राशन दुकानदार एपी हांगे जास्त दराने धान्य देतात, तसेच धान्य कमी देणे, साखर कमी देणे, कार्डधारकांशी अरेरावेची भाषा करणे अशा अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या। न्यूज महाराष्ट्रानेच यासंबंधीची वृत्त प्रसारित केले होते। याच वृत्ताची दखल घेत शासनाने या चौकशीचे आदेश दिले आहेत। IMA विमेन्स विंग आणि इनर व्हील क्लबच्या वतीने शहरातील अशा 17 कन्यांचा सत्कार करण्यात आला की जे आपल्या आई वडिलांचा मुलाप्रमाणे सांभाळ करीत आहे। यावेळी उपस्थित महिला गणांनी भारूड आणि गीतातून स्त्री भ्रूण हत्येविषयी सत्यता मांडली, तसेच आपले मनोगतही व्यक्त केले। या सर्व महिलांचा सत्कार डॉक्टर अस्मिता पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन करण्यात आला। सरकारने मुलीच्या जन्मासाठी व भविष्यासाठी चालू केलेल्या अनेक योजनांची माहिती डॉक्टर अस्मिता पाटील यांनी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना दिली। यावेळी डॉक्टर अस्मिता पाटील, माननीय सौ रजनी सावकारे यांसह IMA विमेन्स विंग आणि इनरवल क्लबच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व कार्यकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जन्माला आलेल्या तान्या मुलाकडे एकदा फक्त शांतपणे 10 मिनिटं बघा, किती असहाय्य असतं ते। स्वतःच्या शिशूमध्ये लोळतं, भूक लागली असते त्याला स्वतःला अन्न पाणी घेता येत नाही, कुठल्याही प्रकारचे स्वतःचं संरक्षण करता येत नाही। अशा अवस्थेत कित्येक आठवडे, कित्येक महिने आणि मनुष्य जन्मामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत अनेक वर्षपर्यंत आई वडील आपला सांभाळ करतात, स्वतःचं मन मारून, हाऊसमाऊस सोडून, अनंत कष्ट करून पैसे कमवतात, आपल्याला सुरक्षितता देतात, चांगले संस्कार देतात, शिक्षण देतात, आपल्याला आनंद होईल अशा अनेक गोष्टी ते करतात, ते पण निरपेक्षपणे, निरलसपणे करत असतात। ह्या सगळ्याविषयी आपल्या मनात कृतज्ञता हवी, पूजाभाव हवा आणि अंशत तरी त्यांचं आपल्यावरचं ऋण फेडण्याचा आपला विचार तरी हवा। पेक्षा कमी मुलींचा जन्मदर आहे आणि दुर्दैवानं महाराष्ट्रामधील पूर्वी 10 जिल्हे होते, आता 2015 त्या जिल्ह्यांचा क्रमांक 15 गेलेला आहे। दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये वीज नंतर जळगाव जिल्ह्याचा क्रमांक 2 लागतोय। ही अत्यंत शर्मेची आणि लाजेची बाब या व्यासपीठावरून मला नमूद करावीशी वाटते। स्त्रियांच्या भ्रूणहत्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त केंद्र शासनानं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान हे चांगल्या पद्धतीने गेल्या वर्षीपासून
पानीपत येथे हरियाणाला सुरू केलेलं आहे आणि वाडी वस्तीपर्यंत याचे इफेक्ट यायला लागलेले आहेत. आपण म्हणतात की राईट टू फंडामेंटल एज्युकेशनच्या माध्यमातून प्रत्येक मूल हे शिकलं पाहिजे, मुलगी ही वाचली पाहिजे. प्रथमतः तर आमचं अभियान हे दोन टप्प्यामध्ये आहे, एक बेटी बचाव आणि दुसरं आहे बेटी पढाओ. तर मुलगी पहिले जन्माला आली पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या महाराष्ट्रातल्या थांबल्या पाहिजेत. जळगाव जिल्ह्यामध्ये 1000 मुलांच्या मागे 930 मुलींचा जन्मदर होता आणि महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा स्त्री भ्रूण हत्येच्या बाबतीतला हा जिल्हा होता. मुलगी जर जन्माला आली, एक मुलगी असेल किंवा दोन मुलगी असेल, तर त्यांनी 5 वर्षाच्या आतील मुलीच्या कुटुंबातील पालकांनी जर दर महिन्याला एक ठराविक रक्कम जर तिला अडकवली तर 14 वर्षापर्यंत ती रक्कम तुम्हाला सातत्याने भरावी लागते. 14 वर्षानंतर त्या योजनेचा लॉकिंग पिरियड सुरू होतो. 18व्या वर्षी त्या मुलीच्या शिक्षणासाठी, त्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं त्यासाठी काही अमाऊंट तुम्हाला त्याच्यामधून घेता येते आणि ती मुलगी वयाच्या 21व्या वर्षी त्याची परिपूर्ण अमाऊंट मिळत असते. जर प्रत्येक पालकाने मुलगी जन्माला आल्यापासून 1000 रुपये मुलीच्या नावाने जर टाकले तर साधारणपणे 1,48,000 14 वर्षापर्यंत जमा होतात. वयाच्या 21व्या वर्षा त्या मुलीला 6,48,000 रुपये मिळतात. ही योजना ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य रेषेखालच्या महिलांमध्ये चांगल्या पद्धतीने पॉप्युलर होते आहे आणि मी भुसावळच्या या इनरव्हील क्लब आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या व्यासपीठावरून तालुक्यातील सर्व माता भगिनींना आवाहन करू इच्छिते की माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे फॉर्म्स जे आहेत ते जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत आणि 5 वर्षाच्या आतील कुठल्याही बालिकांसाठी ते पालक या योजनेमध्ये समावेशन करू शकतात. तेरा जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या गावी अल्पवयीन विद्यार्थिनीवर काही नराधमांनी अतिशय क्रूर पद्धतीने सामूहिक बलात्कार करून तिचा निर्गुण हत्या केली. ही घटना ताजीच असताना लातूर जिल्ह्यातील ओसा तालुक्यात येणाऱ्या वानवडा येथे एका अल्पवयीन मुलीवर अमानुष कृत्याबद्दल समाजात प्रचंड चीड व असंतोष पसरला आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यातून कोपर्डीच्या क्लेशदायक माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा हिंगोली जिल्ह्यात काढण्यात आला. यावेळी असंख्य संख्येत मराठा समाज बांधव यांची उपस्थिती दिसून आली. भारतीय मच्छीमार संघातर्फे दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता भास्कर मार्केट जळगाव यापासून विशाल मोर्चा निघणार आहे. पाऊस नसला की शेतकरी वर्गाची उपासमार होते, पण शासन शेतकरी वर्गासाठी मदत करते, परंतु मासेमारी करणाऱ्या लोकांची पाऊस नसताना होणाऱ्या उपासमारीला शासनाने पण मदत करायला हवी. जळगाव जिल्ह्यात जे तलाव आहे त्यांच्या मासेमारीचा ठेका भूमिपुत्रांना न देता अन्य लोकांना दिल्यामुळे मासेमारी करणाऱ्या भूमिपुत्रांना त्यांच्याकडे नोकर म्हणून काम करावे लागते. अशा विविध मागण्या या विशाल मोर्चा दरम्यान करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधवांनी सदर मोर्चाला प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष प्रकाश केरणकर यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीसाठी भगवान भोई, संजय देशमुख, महेंद्र पाटील हे प्रयत्न करीत आहेत. सोमवारला कोणत्या विषयावर आपला मोर्चा असेल? हे जळगाव जिल्ह्यातले मच्छीमार लोक आहेत, त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी आपण मोर्चा काढतोय. जसं पाऊस पडला नाही, दुष्काळ जाहीर झाला, त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत केली होती, कारण पाऊस नाही म्हणून. तसं हे जे बांधव आहेत मच्छीमार बांधव, पाऊस न पडल्यामुळे यांना मासे मिळाले नाहीत आणि यांचे पण उपासमार झालेले, तर त्यांनासुद्धा मदत मिळावे ही आमची एक प्रमुख मागणी आहे. दुसरं, हे जळगाव जिल्ह्यातले जे तळे आहेत ते या सरकारने सगळ्या भूमिपुत्रांना न देता सगळ्या बिहारी लोकांना ह्या तळ्यांचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे. तिथे या मच्छीमार लोकांना नोकरी करून 1 रुपये किलोने मासा विकत घ्यावा लागतो आणि मारावा लागतो. म्हणजे वास्तविक आमचाच भूभाग असताना आमच्या मच्छीमार लोकांना तिथे नोकऱ्यासारखं राबवावं लागतं. तर हे जे तळे आहेत या तळ्यांमध्ये आपल्या भूमिपुत्रांना मच्छीमाराची परवानगी दिली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. या व्यतिरिक्त या मच्छीमारांसाठी स्वतंत्र बोर्ड करून यांना पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, यांना घरकुल योजनेमध्ये प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, यांना यांच्यासाठी पेन्शन योजनाबरोबर दुसरी जी विमा योजना आहे ती पण हे केली पाहिजे. आता जसं आम्ही असं बघितलं की हे जे भूमिपुत्र आहेत यांना जर आम्ही सांगितलं की तुम्ही तलावामध्ये मासे मारा, तर हे जे धनधनाढ्य ठेकेदार आहेत ते त्यांच्या विरुद्ध पोलीस केस करतात आणि यांना मध्ये राहावं लागतं, यांच्या लोकांची उपासमार होते. या सगळ्या प्रमुख मागण्या घेऊन आम्हाला मोठा मोर्चा जळगावला बीजे मार्केट जे आहे
तिथन सुरुआत आम्ही 12 वाजता सुरुआत करना कलेक्टर ऑफिस देऊन त्यांचं निवेदन देणार। या लोकांना न्याय मिळेस्तपर्यंत आम्ही लढा हा चालू ठेवणार आहे। माझी सर्व जळगाव जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधवांना विनंती आहे की त्यांच्या या प्रमुख मागण्यांसाठी तुम्ही सर्वांनी जळगावला 10:30 वाजता बीजे मार्केट पाशी यावं व हा मोर्चा यशस्वी करावे ही नम्र विनंती। गेल्या 3 दिवसांपासून पाऊस येण्यास सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी 16 सप्टेंबर रोजी देखील पावसाने जोरदार दणका देऊन सगळीकडे वातावरणात बदल घडवून आणला। श्री गणेश चतुर्थीनंतर अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला पावसाचे आगमन झाले। गणरायाच्या जाण्याचे वेध लागल्याने वरुणराजाचा विरह पावसातून दिसत होता। अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत पावसाचा थोडा शिडकावा झाला। हाच अखंडितपणा पुढे ठेवत सतत 3र्या दिवशीही सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसास सुरुवात झाली। हा पाऊस इतका जोरदार होता की फक्त अर्ध्या तासाच्या कालावधीत पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले। दरम्यान वीज खंडित झाल्याने थोडा त्रास नागरिकांना सहन करावा लागला, मात्र पाऊस हळूहळू बंद होत गेल्यावर विजेचे देखील आगमन झाले। यंदाचा पावसाळा मुसळधार होत असल्याने हवामान खात्याचे सर्वच अंदाज खरे ठरत आहेत। केंद्रीय निवृत्त कर्मचारी फॅमिली पेन्शन धारक आणि स्वातंत्र्य सैनिक याविषयीच्या माहितीसाठी www.cpao.nic.in या साईटवर लॉग इन करू शकतात। या साईटवर SMS ची पण सुविधा आहे, तसेच या वेबसाईटवर तक्रारी निवारण सुद्धा होऊ शकते। मोबाईलवरही हे ऍप उपलब्ध आहे। सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग सिस्टीमचा पहिलाच उपक्रम लागू करण्यात आला आहे। या वेबसाईटमुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे। देशभरातील 11.61 लाख सरकारी निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पेन्शनची सद्यस्थिती ऑनलाईन कळू शकणार आहे। कोणालाही निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी त्रास दिला जाऊ नये, कारण त्यांच्यापैकी बहुतेक ज्येष्ठ नागरिक असतात। त्यांचे आयुष्य या रकमेवर अवलंबून असल्याने त्यात विलंब झाला किंवा प्रकरणे लाल फितीत अडकली तर या लोकांना अतिशय त्रास होऊ शकतो, यामुळे हे पोर्टल उपयुक्त ठरू शकेल। माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने भुसावळ शहरात पहिल्यांदाच रंगीत रेतीचे जादूगर व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त वीरेंद्र मेहरा यांच्या 3D स्केच रांगोळीचे प्रदर्शन व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ब्रश, पेन्सिल आणि कॅनव्हास यांच्या विना आकर्षक सुबक काढणाऱ्या रांगोळी यावेळी महिलांना पाहायला मिळाल्या। हे प्रदर्शन माहेश्वरी भवन राम मंदिरवाड भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते। तसेच या संबंधीचे प्रशिक्षण 19 ते 26 सप्टेंबर 2016 पर्यंत माहेश्वरी भवन राम मंदिर वाड येथे घेण्यात येणार आहे। महिलांनी असंख्य संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। उद्देश्य अभी दिवाली नवरात्रि की शुरुआत होने जा रही है और रंगोली में जो विविधता आ रही है, यानी टिपके से रंगोली से लेकर आज पोस्टर रंगोली 3D वाली जो आज प्रदर्शनी में निकाली है बिट्टू सर इन्होंने, तो वो बहुत ही आकर्षक ऐसी रंगोली इन्होंने निकाली है। तो प्रदर्शनी हमने आयोजित की है, साथ में प्रशिक्षण शिविर भी रखा है। तो ये सीखने के लिए ज़्यादा से ज़्यादा बहनें इस हमारे उपक्रम का उपयोग लेवे और अच्छे से अच्छे इतनी जो रंगोली है वो सीखे और अपने घर आंगन भी सजाए त्योहारों के लिए। इसी उद्देश्य को लेकर हमने माहेश्वरी महिला मंडल ने यह प्रदर्शनी और प्रशिक्षण शिविर रखा है। राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे पंचशील नगर भुसावळ येथील गोरगरीब कष्टकरी कामगार यांना स्वस्त दरात राशन अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत मिळण्यासाठी नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला। गेल्या अनेक महिन्यांपासून गोरगरीब कष्टकरी कामगार यांची उपासमार होत आहे। कोणीही गोरगरीब उपाशी राहू नये ही जबाबदारी शासन प्रशासनाची आहे। पंचशील नगर येथील रहिवाशांना स्वस्त दरात अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत राशन मिळवून द्यावे ही रास्त अपेक्षा यावेळी राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे व्यक्त करण्यात आली। या मोर्चामध्ये पंचशील नगरातील सर्व जाती धर्मातील कष्टकरी कामगार गोरगरीब महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी या संबंधीचे निवेदनही राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे देण्यात आले। या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हा प्रमुख माननीय राजू डोंगरदिवे यांनी केले।
ये आज का मोर्चा लाने का ये मकसद ये है कि हमारे जो पंचेश नगर पूरे गांव में जो गोर गरीब जो पीले कार्ड धारक है उसके बाद में जो प्राधान्य क्रम दिया है और केसर कार्ड धारक है अन्न सुरक्षा कायदे के अनुसार उनको सब गोर गरीबों को यहाँ पर लगे अनाज मिलना चाहिए, ये हमारे मोर्चा का मकसद है। इसमें क्या हो जाता, जो प्राधान्य क्रम वाले भी है केसर कार्ड वाले भी हैं उनको ये दुकानदार लोग अनाज देते नहीं, तो हमारे ये मोर्चे के माध्यम से हमारी ये मांगनी है कि यहाँ पर जब तक हमारी मांगनी पूरी नहीं होती हमारे गोर गरीब लोग जो आए हमारे पास यादी में उन लोग सबकी जिनको अनाज नहीं दिया था दुकानदार लोग उनको टाल देते, उनको नहीं है बोलते तुम्हारा आया नहीं हमारे इधर, तुम्हारा कार्ड इधर नहीं है उधर नहीं, तो ये वो बात नहीं चलेगी। यहाँ पर हमको अनाज मिलना चाहिए, हमारा किसी हमको किसी से कोई लेना देना नहीं, हमारे गोर गरीब लोगों को अनाज मिलना चाहिए, बस ये मोर्चे के माध्यम से हमारी ये मांगनी है। तालुक्यात यंदा सरासरी इतका पाऊस झालेला नाही, ऑगस्ट महिन्यातही अत्यल्प पाऊस झाला असून यापूर्वी जून व जुलैत समाधानकारक पाऊस झाला होता। या पावसावरच पिकांची स्थिती समाधानकारक होती, मात्र ऑगस्ट पासून पावसाचा ओघ कमी झाला। ऑगस्ट मध्ये पावसाने सरासरी गाठली नाही, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात भुसावळ शहरात दोन वेळा अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला, परंतु तालुक्यात कुठेही पावसाची नोंद करण्यात आली नव्हती। पावसाअभावी तालुक्यातील पिकांची स्थिती बिकट होती। पहिल्या पावसामुळे उडीद व मुगाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आले, मात्र पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन कापूस ज्वारीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता होती। या आठवड्यात झालेल्या अल्प पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। शहरात गुरुवारी केवळ 0.80 मिलीमीटर पाऊस झाला, तर तालुक्यातील कोरेपाणाचे वरणगाव व पिंपळगाव या महसूल मंडळात प्रत्येकी 2 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे। या झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे आणि याबद्दलचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत आहे। काल झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा हा सुखावलेला आहे, पीक सुद्धा ठिकाणी टवटवीत झालेले आहे। आपण इथे काही शेतकरी त्यांच्याकडे जाणून घेणार आहेत की काल हा पाऊस झालेला त्यांच्यासाठी किती या ठिकाणी उपयुक्त ठरत आहे। नमस्कार, तुमचं नाव काय? मनोहर विनायक पाटील। पाटील साहेब, मला काल झालेला पाऊस हा किती फायदेशीर पिकांसाठी आहे? 100% फायदेशीर आहे आणि उत्पन्न वाढीची संधी येणार आहे। तुमच्यामध्ये एक आनंदाचा क्षण आहे? हा, आनंदाचा क्षण आहे। मागच्या वर्षी विचार केला असता आपण की पूर्ण पावसाचं प्रमाण कमी काही जास्त, तर फार मोठं नुकसान झालेलं होतं। पूर्ण नुकसान झालं, भरपाई निघेल यंदा, पूर्ण भरपाई निघणार आहे। तर पाटील साहेब, कोणकोणते पीक या ठिकाणी पाण्यासाठी उत्पन्न ठरणार, म्हणजे योग्य ठरणार आहे हे पाणी? हे पाणी सर्व पिकांसाठी आहे। कोणते पीक? हरभरा, आपलं हे कडई आणि गहू। गहू आला तर पाणी भरावं लागतं। तुम्हाला काय वाटतं, अजून पावसाची अपेक्षा आहेत का? नाही, आता पाणी नाही बी आलं तर आमच्या जंगलात चालतं पूर्ण। आता 100% येतो हंगाम, पण काल झालेल्या पावसामध्ये वारावादन नसल्यामुळे कमीत कमी पिकं तरी टवटवीत झालेले आहेत। हो, आणि जर वारावादन असतं तर? वारावादन असतं तर आधी 3 दिवसाच्या पाण्यानं पिकं वाकून गेले होते तुरी। अच्छा, आणि ह्या पाण्यानं तुरी 100% येतात, पूर्ण येतात। म्हणजे एकंदरीत आनंदाचा क्षण तुमच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये? हो, शेतकऱ्यांमध्ये सर्वांना आनंदाचा क्षण आहे। आपण बघू शकतो मित्र हो, की या ठिकाणी काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्या संपूर्ण सुखावलेला आहे आणि एक आनंदाचा क्षण या ठिकाणी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसून राहिलेला आहे। हसमुख चेहरा या ठिकाणी दिसून राहिलेला आहे। काही दिवसापूर्वी या ठिकाणी हाच चेहरा या ठिकाणी उदासीनता होता आणि आभाळाकडे या ठिकाणी त्यांचे लक्ष लागून होते, परंतु आज तोच चेहरा या ठिकाणी हस्तमय आपला दिसून राहिलेला आहे। कॅमेरामॅन रामा ताडेसह विशाल सूर्यवंशी, न्यूज महाराष्ट्र। समाधानकारक तुमच्यासाठी कपाश जिवाऱ्याला चांगला झाला बा, समाधान तुमच्यामध्ये आहे? आनंद आहे बा, आनंद आहे बा। काल जो पाऊस झाला किती समाधानकारक आहे? एकदम चांगला, व्यवस्थित झाला पिकांना, एकदम हे झालं। समजा जे कुळलीचा हंगाम होता